अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुमचा चांगला जावं म मा, स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचारणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते बघा आपल्या आयुष्यातल्या ज्या काही घटना घडतात ज्या काही गोष्टी आपल्यासोबत घडत असतात याच्या मागे काही ना काही कारण असतं काही ना काही शास्त्र असतं काही ना काही संकेत असतात काही काही शुभ संकेत असतात काही काही ना वाईट संकेत असतात आपल्याला माहिती आहे का की जे वास्तुशास्त्र आहे जे शास्त्र आहे जे आपण शास्त्राचा अभ्यास करत असतो आणि आपल्या आयुष्यात ज्या काही घटना घडत असत्या त्या आपल्याला कुठे ना कुठे संकेत देत असतात श्रीपाद वल्लभ चरित्रात देखील सांगितलं आहे की एखादा कुत्राही तुमच्यासोबत का येतं तुमच्याजवळ का असं का येतो का तर त्याचं तुमचं आणि त्याचं मागच्या जन्माचं काही ना काही ऋणानुबंध बंद असतं म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की अशा काही काही घटना आहे ज्या आयुष्यात तुमच्याशी खूप निगडीत आहे बघा आपण महाराजांची सेवा करतो काही ना काही संकेत महाराज आपल्याला देत असता फक्त कधी कधी ते संकेत येतात आपल्याला समजत नाही की नेमकी आपल्या आयुष्यात काय चाललं आहे किंवा काय घडणार आहे काय घडणार होतं आणि काय घडणार आहे म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आयुष्यात अशा काहीतरी शुभ संकेत येतात जे तुम्हाला आयुष्याच्या नवीन वळणावर घेऊन जातात ते शुभ संकेत तुमच्या घरात सुख समृद्धी आयु आरोग्य भरभराट घेऊन येतात ते संकेत कोणते ते बघूया सगळ्यात महत्त्वाचं जसं मी तुम्हाला सांगितलं की अनेक आपल्या आयुष्यात ज्या काही गोष्टी घडतात त्या काही काहीतरी एक तर शकून असता किंवा अपशकून असता ह्या गोष्टी अजूनही मान्यता आहे आपल्याला माहिती आहे की काही गोष्टी घडल्यानंतर आपण एक घाबरून जातो की अशा गोष्टी का घडल्या किंवा काही चांगल्या गोष्टी घडल्यावर आपल्यालाही छान वाटतं की नाही काहीतरी चांगलं घडतं सगळ्यात महत्त्वाचं की आपण जेव्हा कपडे घालतो जेव्हा जेंट्स लोक कपडे घालतात तेव्हा त्यांच्या खिशातून नेहमी पैसे खाली पडत असतात तर तो एक शुभ संकेत मानला जातो बघा कपडे घालतातून घालताना जेव्हा खिशातून नाणे खाली पडतात तेव्हा तो एक शुभ संकेत असतो की भविष्यात आपल्याला धनप्राप्ती होत असते होणार आहे तो एक प्रकारचा शुभ संकेत असतो रोज कोणाच्याही खिशातून पैसे खाली पडणार नाही आणि कोणी मुद्दामून पाडू पण नका ह्या गोष्टी आपोआप घडल्या तर तो शुभ संकेत मानला जातो त्याच पद्धतीने घरात आपोआप नारद तडकणे मला बऱ्याच कमेंट येतं की ताई आम्ही घरात नारळ ठेवला होता तो तडकला एक गोष्ट लक्षात ठेवा नारळ तडकणे याचा अर्थ काय तुमच्या आयुष्यात तुमच्या घरावर काहीतरी वाईट प्रसंग येणार असतो काहीतरी वाईट बाधा होणार होती आणि ती त्या नारळाने शोषून घेतली आहे कारण नारळ हे नकारात्मकता ऊर्जा शोषून घेण्याचं एक प्रतीक आहे नारळ नेहमी निगेटिव्हिटी शोषून घेतं म्हणून तो नारळ तडा घेणं म्हणजे तुमच्या आयुष्यात काहीतरी वाईट घडणार होतं पण महाराजांच्या कृपेनं ते सगळं नारळावर त्याचं विकणं आलं त्याच पद्धतीने घरात आपोआप तुळस उगवणे बघा तुमच्या घरातील बागो किंवा आजूबाजूच्या ठिकाणी जेव्हा तुळस उगवते तेव्हा हा एक शुभ संकेत समजावा समजावा घरामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास आहे मा आपल्याला माहिती आहे की लग आपली तुळस जी आहे ती ल विष्णुप्रिय आहे म्हणून जिथे स्वतःहून तुळस उगवते त्या घरात धनधान्याची आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा वास आहे हा त्यामागचा एक शुभ संकेत आहे आपोआप दुर्वा दुर्वा उगवणे हा देखील एक शुभ संकेत मानला जातो गण गंद, गणपती बाप्पाला दु देखील अतिशय प्रिय आहे जेव्हा तुमच्या घराच्या आसपास किंवा तुमच्या घरात जिथे तुम्ही झाडं लावलेली आहे त्या झाडाला देखील आपोआप दुर्वाली तर हा देखील एक शुभ संकेत मानला जातो घरात मध पडणे घरात मध पडणे हा देखील एक शुभ संकेत असतो बघा घरामध्ये मधाचे भांडे जर कधी चुकून जरी फरशीवर पडले तर त्यामध्ये आपल्यातली निगेटिव्हिटी एनर्जी राहिलेली असते म्हणजे मध देखील आपल्यातली निगेटिव्हिटी शोषून घेतं आणि जेव्हा ते खाली पडतं तेव्हा काही तरी चांगल्या गोष्टी घडत जातात ह्या त्या हे ते मागचे शुभ संकेत आहेत त्याच पद्धतीने तुम्हाला आ, बन, मी सांगत असते की आपल्या घरात चिमणीचं घरट बनणं आपल्या घरात वास्तूमध्ये नेहमी चिमणी चू करत येणे येऊन संपूर्ण घर फिरून ती जाणे हा देखील एक शुभ संकेत मानला जातो मी तुम्हाला सांगते की चिमणी हे आपल्या घरामध्ये घरटे बनवले हा शुभ संकेत मानला जातो असे मानले जाते की चिमणी घरामध्ये घरटे बांधून जेव्हा ते आपले पिल्ले जन्माला घालते तेव्हा आपल्याकडे आनंदाचे प्रतीक तयार होणार असते या संकेतानंतर काही काळातच आपल्या घरात शुभ समाचार ऐकल्या जाईल हे ते मागचं कारण आहे त्याच पद्धतीने सकाळच्या वेळी मांजरींची पिल्ले दिसणे हा देखील एक शुभ संकेत मानला जातो सकाळी उठल्यावर जर तुम्हाला काहीतरी खुश खुश खबर मिळणार आहे त्यासाठी मांजरीचे पिल्ले जर तुम्हाला दिसले तर काहीतरी शुभ घ घडणार आहे तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडणार आहे हा त्यामागचा संकेत असतो मुंग्यांचे समूहात दिसणे बघा एखादी म्हणजे मुंगी एवढी मेहनत कदाचित कोणीच करत नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याचवेळी मुंग्या जेव्हा एक मुंग्या हे एकोपाचं प्रतीक मानलं जातं जेव्हा तुम्हाला समूहाने मुंग्या चालताना दिसताना तेव्हा घरामध्ये काळ्या मुंगांचा समूह दिसला तर काहीतरी शुभ संकेत घडणार आहे आपल्या आयुष्यात काहीतरी सकारात्मकता गोष्टी घडणार आहे हे त्यामागचे संकेत असतात किंवा आपल्या आपण ज्या गोष्टी करतोय ना त्या गोष्टीमध्ये तुम्हाला यश येणार आहे हे त्यामागचं संकेत असतं मी तुम्हाला अजून बाकीच्या पण गोष्टी सांगते की ह्या ज्या घडल्या तर समजायचं तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं होणार आहे आणि हे सगळे संकेत संकेत देवाचे असतात ईश्वराचे असतात स्वामींचे असतात ते कोणते तुम्हाला सांगते रस्त्यात पांढरी गाय दिसणं हे देखील शुभ संकेत मानला जातो हिंदू धर्मात गायीला आपण आईजी आईची ऊर्जा दिलेली आहे गाय आर्थिक सुदृढीकरणाचं प्रतीक आहे त्यामुळे कुठेही सफेद गाय दिसली तर ते साक्षात लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं सकाळी उठल्यानंतर जर नारळ दिसणे म्हणजे श्रीफळ यांचं दर्शन देणे तर काहीतरी गोड बातमी तुमच्या कानावर पडणार आहे हे त्यामागचं संकेत आ, संकेत देव तुम्हाला देत असतो त्याच पद्धतीने प्रवास करताना काही शुभ संकेत असतातच पण ते आपल्या लक्षात येत नाही कधी प्रवासात निघताना जर उजव्या बाजूने माकड कुत्रा किंवा साप दिसलं तर आर्थिक फायदा होण्याचा हा संकेत आहे त्याच पद्धतीने सोनेरी साप दिसणं खूप चांगलं असतं साप म्हटलं की सगळ्यांच्या अंगाला काटा येतो सगळ्यांना सापाची भीती वाटते पण सोनेरी कलरचा जर साप तुम्हाला दिसला तर तो लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं रात्री झोपताना जर पांढरा किंवा सोनेरी साप जर तुमच्या स्वप्नात आला तर तो देखील एक शुभ संकेत मानला जातो आणि हे खरंच आहे बऱ्याच वेळास असं होतं मी माझंही सांगते की खूप साप तुम्हाला आहे असे साप साप दिसत आहे आपण खूप घाबरतो पण हे कुठेतरी शुभ संकेत असतो माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न असते आणि ही स्वामींची कृपादृष्टी आहे सगळ्यांनाच असे सगळे स्वप्न पडत नाही सगळ्यांनाच अशा वस्तू असे काही जे आहे तुम्हाला सांगितलं ते संकेत दिसत नाही काहीतरी कुठेतरी आपली सेवा असते आपल्यावर देवांची प्रसन्नता असते महाराजांची प्रसन्नता असते की ह्या सगळे संकेत तुम्हाला देत असतात बघा त्याच पद्धतीने हिरवा निसर्ग डोळे भरून पाहण्याला कोणालाच कोणालाही आवडत असतं हाच निसर्ग जर तुम्हाला स्वप्नात दिसला म्हणजे स्वप्नात जर ऐक जर तुमच्या स्वप्नात जर असं नैसर्गिक चित्र दिसलं तर ते देखील एक शुभ मानलं जातं कधी कधी असं होतं ना की संपूर्ण हिरवळ तुम्हाला दि दिसते डोरे सॉरी डोंगर नद्या प असं पाण्याचा झरा वाहतो आहे तर तो देखील एक शुभ संकेत मानला जातो स्वप्नात पाणी येणं हे देखील असं असतं बघा की खूप पाणी आहे असं संपूर्ण समुद्र आहे नदी आहे अथांग पाणी आहे तर हा देखील एक शुभ संकेत मानला जातो ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्या आयुष्यात घडत असतील तर समजा महाराजांची कृपादृष्टी तुमच्यावर आहे आणि सगळ्यात महत्वाचं मला बऱ्याच कमेंट येतात की नाही मी त्याच्यावर नक्की व्हिडिओ करेल आता काही आता ते व्हिडिओमध्ये बोलत नाही त्याच्यावर मी नक्की व्हिडिओ करेल हे सगळे संकेत तुम्हाला महाराज देत असता महाराज तुमच्या पदपदीसोबत आहे आणि तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगले घडणार आहे हे हा त्या मागचा संकेत असतो सो अतिशय छोटीशी माहिती आहे जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे सेंड करते सबस्क्राईब करा भेटूया परत तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ